औरंगाबाद जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या पैठण MIDC तील वितरित झालेल्या मात्र त्यावर अद्याप उद्योग सुरू न करणाऱ्या विनावापर असलेल्या भूखंडाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश राज्याचे रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पैठण MIDC तील उद्योगांची सद्यस्थिती उद्योजकांच्या आढावा बैठकीत भुमरे यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, MIDC चे प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक DK शिवदास, व्यवस्थापक उज्ज्वल सावंत, MIDC चे कार्यकारी अभियंता MK बोधे, भूषण हर्षे यांच्यासह पैठण MIDC तील विविध उद्योजक संबंधित उपस्थित होते. यावेळी भुमरे यांनी MIDC तील सर्व भूखंडाचा वापर हा लहान मोठ्या आणि प्राधान्याने स्थानिक लघु उद्योजकांना झाला पाहिजे या दृष्टीने पैठण येथील वितरित करण्यात आलेल्या सर्व भूखंडावरील उद्योगांची सद्यस्थिती याबाबत माहिती घेतली. ज्या उद्योजकांनी भूखंड ताब्यात घेतला मात्र त्यावर कोणत्याही प्रकारचा उद्योग सुरू न करता अनेक वर्षापासून भूखंड विना वापर ठेवला आहे अशा सर्व संबंधितांवर MIDC ने तातडीने कार्यवाही करून सदरील भूखंड पुनर्वितरणासाठी प्रक्रिया राबवण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. त्याचप्रमाणे त्या ठिकाणच्या सर्व उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला याची माहिती उद्योग कंपन्यांकडून संकलित करून प्राधान्याने स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी उद्योगांना सूचित करावे. तसेच उद्योजकांच्या मागणीनुसार पैठण येथे MIDC ने निवासी भूखंड उपलब्ध करून द्यावे. पैठण रस्त्याच्या नियोजित चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत औरंगाबाद पैठण MIDC अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करून द्यावी. ज्या उद्योगांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे अशा उद्योगांची माहिती संकलित करून त्यावरही कारवाई करावी असे सूचित करून भुमरे यांनी स्थानिक उद्योगांनी आपल्या CSR निधीचा विनियोग करताना स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय यंत्रणा यांच्यासोबत विचारविनिमय करून स्थानिक भागाचा गावांचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे सांगितले. पैठण MIDC तील उद्योजकांनी आतापर्यंत स्थानिक सुविधांसाठी उपयोगात आणलेल्या CSR निधीची माहिती सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. उपस्थित सर्व उद्योजकांच्या समस्या, अडचणी, अपेक्षा ऐकून घेऊन त्याबाबत उद्योगमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेऊन पैठण MIDC पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी पाठपुरावा करू. तसेच लघु उद्योजकांच्या मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करून समाधानकारक मार्ग काढण्यात येईल असे भुमरे यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, जिल्हा स्तरावर उद्योजकांच्या अडचणी प्राधान्याने उद्योग विभागामार्फत सोडवण्यात येतील. निवासी भूखंड, दळणवळण व्यवस्था याबाबत पाठपुरावा करू असे सांगून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या उद्योजकांना शक्य असेल त्यांनी आपल्या स्तरावर आपल्या कामगारांचे 100% लसीकरण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे सूचित केले. औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.